नमस्कार, मी पूनम निकम, पूनम सॉली इन मन ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत गोबी पकोडे. सर्वप्रथम फ्लॉवर व्यवस्थित हा अशा पद्धतीने कापून घ्यायचा आहे आणि स्वच्छ धुवूनही घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या फ्लॉवरमध्ये आपण अगदी कडकडीत गरम झालेलं पाणी ओतून घेणार आहोत. गरम पाणी घालून झाल्यानंतर आता ह्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत आणि 15 ते 20 मिनटं हा झाकून आता बाजूला ठेवायचा आहे फ्लॉवर. यासाठी आपल्याला लागणार आहे मैदा, कॉर्नफ्लॉर, रेड चिली सॉस, मीठ आणि काळी मिरी. साधारण 20 मिनटानंतर फ्लॉवरचं पाणी हे गाळून घ्यायचं आहे. आता एका बाउलमध्ये फ्लॉवर घेतला आहे, काळी मिरी घातली आहे त्यामध्ये, त्याचप्रमाणे मैदा जसा लागेल तसा ॲड करत जायचा. जवळपास मी अर्धी वाटी मैदा इथे घेतला आहे. त्यानंतर कॉर्नफ्लॉर, 2 चमचे कॉर्नफ्लॉर घेतला आहे. त्यानंतर मीठ चवीनुसार आणि रेड चिली सॉस. रेड चिली सॉसनी त्याला रंगही येतो छान आणि चवही येते. व्यवस्थित असं हे सगळं मिश्रण आधी चमच्याने एकजीव करून घ्यायचं, व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण हाताने व्यवस्थित असं घोळून घ्यायचं आहे. जास्त पातळ करायचं नाही मिश्रण. मी जसं दाखवते आहे तसंच घ्यायचं. अगदी थोडं थोडं जसं पाणी लागेल तसं तसं हे मिश्रण एकजीव करत जायचं. अशा पद्धतीने आपलं हे कोटिंग झालं पाहिजे. व्यवस्थित असं कोटिंग करून घ्यायचं. इथे आपलं तेल गरम करून झालं. आता आपण आपला एक एक पकोडा घ्यायचा आणि तो तेलामध्ये सोडायचा. एकदम टाकू नका, नाहीतर ते एकमेकांना चिकटून जातील. व्यवस्थित असं सावकाश एक एक फ्लॉवरचा तुकडा घ्यायचा आणि तो तेलामध्ये सोडायचा आहे. जेवढे कढईमध्ये बसतील तेवढे पकोडे सोडा. अतिशय छान आणि क्रिस्पी होतात, नक्की ट्राय करा. व्यवस्थित आपले हे पकोडे झाले की त्यांना गोल्डन रंग आला की ते आपण काढून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपले पकोडे आता इथे तयार झालेले आहेत. तुम्हाला आवाजावरून कल्पना आली असेल की आपले पकोडे हे किती क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण त्याची प्लेटिंग करतो आहे. खाली असं कोबी पसरवून घेते आहे प्लेटमध्ये. आता त्यानंतर त्यावर एक एक असा पकोडा ठेवून घ्यायचा आहे. खूप छान होते रेसिपी, नक्की ट्राय करा. व्यवस्थित आपले सगळे पकोडे हे प्लेटमध्ये ठेवून घ्यायचे. त्यानंतर आता मी यावर टोमॅटो सॉस घालती आहे. व्यवस्थित असा टोमॅटो सॉस प्रत्येक पकोड्यावर घालून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच.